वर्षी सुद्धा यवतमाळमध्ये एक आणि अकोल्यामध्ये दोन शेतमजुरांना ही विषबाधा झाली आणि त्यामध्ये त्यांचा दुःखद मृत्यू झाला. आणि त्यासोबतच एक 23 शेतमजुरांना विषबाधेमुळं दवाखान्यामध्ये दाखल करावं लागलं. आम्ही जनजागृतीच्या माध्यमातून शेतकरी आणि शेतमजुरांनी संरक्षक उपकरणं कसे वापरायचे, फवारणी वाऱ्याच्या दिशेने करायची यासोबत जनजागृती करतो आहे. पण त्यासोबतच काही कीटकनाशकं मोनोक्रोटोफॉस हे स्वस्त आहे आणि त्याचा वापर जास्त होतो, अतिप्रमाणात होतो, आणि त्याच्या माध्यमातून शरीरामधून आणि पोटामधून हे कीटकनाशक शरीरामध्ये जातं, श्वासामधून सुद्धा जातं आणि त्यामधून मृत्यूचा धोका निर्माण होतो. आणि म्हणून मोनोक्रोटोफॉस आणि त्यासारखे 5 कीटकनाशकावर 2 महिन्याकरता बंदी घालण्यात येत आहे आणि त्याचं नोटिफिकेशनसुद्धा काल काढण्यात आलेलं आहे. माझी शेतकऱ्यांना आव्हान आहे की एकात्मिक कीटक व्यवस्थापनामध्ये प्रकाश सापळे, कामगंध सापळे, त्याचप्रमाणे लिंबोळी अर्क आणि त्या मानाने सौम्य असलेले रासायनिक कीटकनाशक याचा वापर करावा. कृषी सहायकांनी दिलेल्या सूचनांचं पालन करावं आणि आपला जीव अनमोल आहे, त्याला पॉयझनिंगपासून विषबाधेपासून वाचवावं असं मी आवाहन करतो.